नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पोलीस 149 ची नोटीस का देतात, कशासाठी देतात आणि हे 149 ची नोटीस काय आहे. आता तुम्ही न्यूज चॅनल लावल्यानंतर तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून ती न्यूज पाहायला भेटते की अमक्या व्यक्तीला पोलिसांनी 149 ची नोटीस दिली, अमक्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी 149 ची नोटीस दिली, अमक्या एखाद्या राजकीय व्यक्तीला पोलिसांनी 149 ची नोटीस दिली. ही 149 ची नोटीस असते काय, कोणत्या कायद्याखाली असते, का दिली जाते, या साऱ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत. तुम्ही काही न्यूज चॅनलला पाहिलं असेल की समजा काही राजकीय नेते असतील किंवा आपण पाहिलं की पाठीमागे राणासाहेब असतील, त्यांनासुद्धा पोलिसांनी मुंबई पोलिसांनी 149 ची नोटीस दिली होती. आता ही 149 ची नोटीस कशासाठी असते मित्रांनो, तर त्या साऱ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. तर 149 ची नोटीसचा उद्देश काय असतो की कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून एक प्रकारची काय असते, सूचना असते. आणि जर तुम्ही त्या गोष्टी करू नयेत, म्हणजे तशी कृती करू नये, जर ती कृती केल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू शकेल, याला जबाबदार तुम्ही असू शकाल, ह्या गोष्टीची एक जाणीव करून देण्याचा उद्देश ही 149 ची नोटीस असते. मग ही 149 ची नोटीस प्रत्यक्षही दिली जाऊ शकते किंवा ही 149 ची नोटीस वाचून प्रत्यक्ष दाखवली जाते आणि त्यांची साईनही घेतली जाते. परंतु कधी कधी सदर व्यक्ती सापडत नसेल, मिळत नसेल, तर ती 149 ची नोटीस घरात, त्याचं घर असेल, त्याचा पत्ता असेल, त्या ठिकाणी चिकटवलीही जाऊ शकते. कधी कधी तो समूह खूप मोठा असतो, न मिळणारा असतो, जसं की सोशल मीडिया वर काहीतरी चुकीचा मेसेज व्हायरल होत असेल आणि तोच आपण फॉरवर्ड करत असू, तर तो फॉरवर्ड करण्याने सुद्धा क्राईम घडू शकतो. दोन जातीमध्ये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो आणि असं तेढ निर्माण होऊन दंगलही घडू शकते. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून काही सोशल मीडियाद्वारे सुद्धा नोटीस दिली जाऊ शकते. कधीकधी तो प्रभारी जो असतो पोलीस ठाण्याचा, की ज्याच्या हाती ती गोष्ट घडणार असेल, कायदा सुव्यवस्था बिघडणार असेल, तर स्वतः ते प्रभारी अधिकारी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जनतेला ती CRPC 149 ची नोटीस देऊ शकतो. समजा एखादे रहदारीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी कोणाचे तरी जनावरं त्या ठिकाणी फिरत आहेत आणि त्या ठिकाणी वाहतुकीला त्रास होतो आहे, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, अपघात होण्याची शक्यता असते, परंतु त्या जनावरांचा मालक पोलिसांना माहीत नसेल आणि ते जनावरं एकट्या व्यक्तीचे नसतील, अनेक खूप काही लोकांचे जनावरं त्या ठिकाणी फिरत असतील त्या रहदारीच्या ठिकाणी, त्यावेळेस एखादा ठाण्याचा प्रभारी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा घोषित करू शकतो की जी ज्यांची ज्यांची ही जनावरं असतील त्यांनी ताब्यात ठेवा, अन्यथा आम्हाला काय करावे लागेल, कारण यामुळे काय होतं, सुव्यवस्था बिघडली जाते, अन्यथा आम्ही ते जनावरं पकडू आणि कोंडोड्यात टाकून देऊ आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करू. मग तुम्हाला माहिती, मुंबई पोलीस ॲक्टनुसार सुद्धा जर तुम्ही काही कलमं पाहिले 90 च्या आसपासचे, तर तिथंसुद्धा तुम्हाला माहिती आहे की मोकट जनावरं सुद्धा ताब्यात वगैरे घेऊ शकतात पोलीस वगैरे, जे काही फिरणारे असतात गुरेढोरे. तर तिथं ते म्हणजे एक व्हिडिओग्राफिंगद्वारे सुद्धा नोटीस दिली जाऊ शकते, सोशल मीडियाद्वारे नोटीस दिली जाऊ शकते. एक तुमच्यासमोर मी नोटीस ठेवलेली आहे मित्रांनो, ही नोटीस सर्व व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला आहे. एक मालेगावच्या ठिकाणी असा काही प्रसंग झाला असेल 2021 च्या दरम्यान, ती 14 नोव्हेंबर 2021 ची नोटीस आहे आणि त्या ठिकाणचे जे काही ठाण्याचे प्रभारी आहेत, पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत, त्यांनी सर्व व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला एक नोटीस काढली होती CRPC 149 नुसार. काय नोटीस काढली होती मी तुम्हाला वाचून दाखेल, कदाचित स्क्रीनवर दिसते की नाही दिसते तुम्हालाच माहिती. ती नोटीस अशी होती की प्रति सर्व व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन आणि कोणत्या ठिकाणचे, त्यांच्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले, काय की आपणास या नोटीसद्वारे सूचित करण्यात येते की ज्या अर्थी आपण व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन आहात त्या अर्थी मी, त्या प्रभारी अधिकाऱ्यांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, मी ठाण्याचा प्रभारी अधिकारी किल्ला पोलीस ठाणे जे काही मालेगाव असेल, या नात्याने आपणास कायदेशीर समज देतो की वरील अनुषंगाने ज्या अर्थी आपण तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुपचं नाव असेल .. व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन आहात, आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या भावना दुखवतील अशा पोस्ट तसेच अफवांवर आधारित पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओ, फोटो, मेसेज टाकू नये. अशा प्रकारची पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओ, फोटो, मेसेज आपल्या ग्रुपवर आल्यास ते प्रसारित न करता तात्काळ डिलीट करावे. आपण आपल्या ग्रुपमधील इतर सदस्यांना देखील समज द्यावी. आपल्या ग्रुपमधील सदस्यांनी वरील सूचनेविरुद्ध पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओ, फोटो, मेसेज ग्रुपवर टाकल्यास, प्रसारित करून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याची नोंद घ्यावी. आता तुम्ही म्हणा सर, व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला का बाबा नोटीस दिली, मग बाकीचे मेंबर काही करतील? मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुप काढत असताना पूर्णत्व जबाबदारी त्या व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनची असते.
त्यावर नियंत्रण ठेवणं, त्या ग्रुपला शिस्त देणे असेल किंवा काही जे काही आक्षेपार्ह गोष्टी असेल त्या डिलीट करणं, तर त्या अनुषंगाने व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला, आता प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला प्रत्यक्ष जाऊन पोलीस देणार आहेत का नोटीस, त्यांना माहिती आहेत का कोणते ग्रुप आहेत कोणते नाही, तर अशा वेळी सार्वजनिकरित्या एक सोशल मीडियावर सुद्धा नोटीस प्रसारित करता येते. त्याचा उद्देश, नोटीसचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल, कायदा सुव्यवस्था मेंटेन राहावी. आता मित्रांनो, कायदा सुव्यवस्था काय विषय आहे ते पुढच्या नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. कायदा सुव्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर, आता एक कायदा सुव्यवस्था, सुव्यवस्था जी असते, लॉ अँड ऑर्डर असेल, तर हे हा विषय कोणत्या सूचीतला आहे, तर राज्य सूचीतला आहे. आता काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये काही म्हणजे केंद्र सरकारकडे आहे, जसं की दिल्ली असेल, काही केंद्रशासित प्रदेश असेल, इथं लॉ अँड ऑर्डर केंद्र सूचित किंवा केंद्र सरकारकडे असते. परंतु जिथं जिथं घटक राज्य आहेत तिथं लॉ अँड ऑर्डर ही जी काय आहे ती कोणाकडे आहे, तर ती पूर्णपणे राज्य सूचितला विषय आहे, म्हणजे राज्याच्या पोलिसांच्या अध्यापत्याखाली आहे. पण हा लॉ अँड ऑर्डर फक्त आणि फक्त पोलिसच मेंटेन ठेवतात का मित्रांनो, तर CRPC जे काही प्रकरण आहे ते तुम्हाला समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. जर प्रकरण 8 तुम्ही पाहिलं, प्रकरण 8, तुम्हाला माहिती चॅप्टर केस वगैरे तुम्ही नेहमी ऐकलं असेल, चॅप्टर काय असतं, चॅप्टर पोलिटिशियन, पोलिसांच्या माध्यमातून जरी ती चॅप्टर होत असली काही ठिकाणी, तिथं मात्र कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, म्हणजे ज्याला आपण आपल्या गावाकडे तहसीलदार सुद्धा म्हणतो, त्यालाच EM एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतात, म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी. आणि ह्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना CRPC चा कलम 6 आहे, कलम 6 काय, CRPC चा फौजदारी न्यायालयाचे वर्गीकरण, ते फौजदारी न्यायालयाचे वर्गीकरण 4 प्रकारे करण्यात आलेले आहे. कसं, जसं की सत्र न्यायालय असेल, मुख्य न्याय दंडाधिकारी असेल, त्याचबरोबर प्रथम दर्जा दंडाधिकारी, दुय्यम दर्जा दंडाधिकारी असेल, आणि नंतर कोण असेल आपलं, तर हे असणार आहेत, जे की EMF म्हणजे EM एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील किंवा आपले त्याला तहसीलदार साहेब, यांना सुद्धा काही न्याय समन्यायिक अधिकार प्राप्त आहेत. ओके मित्रांनो, आता मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असेल किंवा प्रकरण 8 काही कलम आहेत, 106, 107, 108, 109, 110, या ठिकाणी काय असतं, 106 तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली असेल तर शिक्षेचा परिणाम म्हणून त्याची अनुयायी करू शकतात, कायदा सुव्यवस्था बिघडू शकतात. जसं की बाबा राम रहीम, तिथं ते न्यायालय, सत्र न्यायालय असो किंवा ते सदर न्यायालय असो, जे कोणतं JMFC असो, ते 3 बंधपत्र लिहून घेतात की कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवीन म्हणून. 107 काय असतं, या ठिकाणी कोणाचे वाद होणार असं, तणाव निर्माण होत असं, जसे 2 गणपती मंडळ असतील किंवा 2 वेगवेगळ्या हे तणाव निर्माण असं, ते सदर दोन्ही व्यक्तींना पोलीस काय करतात, मिळालेल्या खबराच्या अनुषंगाने बोलवून घेतात. आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे कोण, या ठिकाणी तहसीलदार साहेबांपुढे त्यांच्याकडून काय केलं जातं, 1 बंधपत्र, 108 तुम्हाला माहिती वृत्तपत्र असतात, आक्षेपारे लिखाण करणारे असतील त्यांच्यासाठी बंधपत्र असेल, 109 काय, या ठिकाणी संशयित लोक असतील, संशयित अवस्थेत त्या ठिकाणी फिरतात तोंड बांधून वगैरे वेगवेगळे कपडे घालून, त्यांच्यासाठी पोलीस काय करतात, बंधपत्र लिहून घेतात तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून. आणि 110 काय, सराईत गुन्हेगार म्हणजे काय, आधी त्याच्यावर खूप काही खुनाचे खटले आहेत, शिक्षा झालेल्या आहेत किंवा काय असेल, तर त्या व्यक्तीने त्याची वागणूक व्यवस्थित ठेवली पाहिजे, चांगल्या वागणुकीसाठी, शांततेसाठी सुद्धा त्याच्याकडून 3 वर्षाचं बंदपत्र. ही काय झालं, ही मित्रांनो ही निमशासकीय कारवाई झाली, प्रकरण 8 जी चॅप्टर केसची कारवाई म्हणतो आपण ती निमशासकीय झाली. आता तुम्ही म्हणाल सर निमशासकीय का, या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हा त्या ठिकाणी महत्त्वाचा व्यक्ती आहे, म्हणजे जे काही तहसीलदार साहेब जरी शासनाचे सेवक असले, शासनाचा पगार घेत असला, तरी CRPC च्या कलम 6 त्यांना फौजदारी न्यायालयाचा सुद्धा अधिकार प्राप्त आहे. जसं प्रकरण 8 आहे, तसंच प्रकरण 10 आहे. प्रकरण 10 तुम्हाला माहिती, प्रकरण 8 प्रकरण 10 हे का सांगतो मी, कदाचित इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी CRPC मधले असणाऱ्या प्रोव्हिजन, तर तुम्ही सांगू शकता सर प्रोव्हिजन म्हणजे जी काय प्रकरण 8 आहे, चॅप्टर केसच्या माध्यमातून बंदपत्र, चांगल्या वागणुकीसाठी, शांततेसाठी घेतलं जातं अशा काही लोकांकडून. आणि प्रकरण 10 काय आहे, सार्वजनिक उपद्रव दूर करणं, कमी करणं, जसं की त्याच्यामध्ये कलम 133 आहे, सार्वजनिक उपद्रव दूर करणं, कोणीतरी रस्त्यातच गणपती बसवला, लोकांना येण्या जाण्यास त्रास होत असं किंवा कोणी मंदिर बांधायचा प्रयत्न करतंय, तर 133, कोणी त्या ठिकाणी स्मारक उभा करण्याचा प्रयत्न करते असो, प्रकरण 10 कलम असं, तिथं सुद्धा अधिकार कोणाला प्राप्त होतात, तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, मग जिल्ह्याचे DM असतील, प्रांताचे SDM असतील किंवा खाली राज्य शासनाने अधिकार दिलेले असतील, तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील. नंतर तुम्हाला माहिती 144 कर्फ्यू, संचारबंदी सुद्धा एक कायदा सुव्यवस्थासाठी जारी केली जाते. उदाहरणार्थ काही एखादा सण उत्सव असेल, आत्तासुद्धा काही ठिकाणी संचारबंदी जारी केली होती कोणी, राज्य सरकारने, पण हे संचारबंदी जारी करत असताना
तुम्हाला माहिती कर्फ्यू 144 CRPC नुसार तर DM जे असतात जिल्ह्याचे DM असतील किंवा काही ठिकाणी SDM असतील राज्य शासनाने अधिकार दिला तर EM असेल पोलीस आयुक्तालय क्षेत्रात CP असतील हे 2 महिन्यापर्यंत काय करू शकतात संचारबंदी जारी करू शकतात किंवा राज्य सरकार सुद्धा काय करू शकतं 6 महिन्यापर्यंत जारी करू शकतं संचारबंदी जसं कोरोनाच्या काळात आपण पाहिलं संचारबंदीचे सुद्धा काही कारण लागतात जसं की आरोग्याचा प्रश्न असेल सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न असेल ते तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरील लेक्चरमध्ये सर्व डिटेल्समध्ये पहा 144 असेल नंतर 145 146 असेल स्थावर मालमत्ता पाणी यावरून वाद होत असन दोन जमावामध्ये तेढ निर्माण झालेले असन या ठिकाणी सुद्धा स्वतः ते मालमत्ता जप्त करू शकतात कोण ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे मला सांगायचं काय हे प्रकरण 8 आणि हे प्रकरण 10 लक्षात घ्या हे प्रकरण 8 आणि हे प्रकरण 10 आणि प्रकरण 8 हे निमशासकीय आहे निमशासकीय म्हणजे काय जरी शासनाचे सेवक असले हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तरी सुद्धा यांना एक फौजदारी न्यायालयाचा अधिकार प्राप्त आहे CRPC 6 नुसार म्हणून हे निमशासकीय कारवाई परंतु आता जे आपण प्रकरण पाहणार आहोत प्रकरण 11 हे टोटली शासकीय प्रक्रिया आहे टोटली शासकीय म्हणजे काय पोलिसांना न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहेत का पोलिसांना निमन्यायिक अधिकार प्राप्त आहेत का तर नाही पोलीस हे शासनाच्या वतीने काम करतात शासनाचे सेवक म्हणून काम करतात म्हणून ह्या प्रकरण 11 ला शासकीय प्रकरण म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ही शासनाची कारवाई असते तुम्ही म्हणा सर शासनाची का अरे लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते शासनाची परंतु जरी शासकीय प्रकरण किंवा शासकीय कारवाई असली तरी मित्रांनो कायद्याच्या चौकटीतच म्हणजे शासनाला वाटलं कोणाला उचलून आत टाकायचं तर ती जमणार नाही ते जमणार नाही शासनाच्या शासनाला सुद्धा किंवा ते पोलिसांना सुद्धा कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं मग हे CRPC प्रकरण 11 याला शासकीय कारवाई सुद्धा म्हटलं जातं आणि मित्रांनो हे पोलिसांसाठी खूप महत्त्वाचं आहे जसं कोरोना होऊ नये म्हणून आपण कोविशिल्ड घेतो कोव्हॅक्सिन घेतो ही आपली प्रतिबंधात्मक काय झाली आपली प्रतिबंधात्मक एक प्रकारचा आपला उपचार झाला किंवा प्रतिबंधात्मक आपण घेतलेली काळजी झाले तसं हे पोलिसांसाठी एक प्रतिबंधात्मक म्हणून प्रकरण ओळखलं जातं प्रतिबंधात्मक म्हणून एक अधिकार आहे प्रतिबंधात्मक काही होऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून एक प्रतिबंधात्मक एक उपचार किंवा काळजी म्हणून पोलीस ह्या प्रकरणाचा वापर करतात मी तर म्हणून हे प्रकरण 11 पोलिसांसाठी एक ब्रह्मास्त्रसारखं आहे म्हणजे काय की कोर्टाच्या परवानगीची आवश्यकता नाही वॉरंटची आवश्यकता नाही पोलीस डायरेक्ट या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा सांभाळण्यासाठी जेवढ्या त्यांना जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत त्यांनी प्रयत्न करायचा असतो एक प्रकारे त्यांना तो दिलेला अधिकार पण आहे आणि एक प्रकारे त्यांच्यासाठी असणारं ते एक कर्तव्य सुद्धा आहे मित्रांनो कर्तव्य काय आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळणं आणि अधिकार काय दिलेत ते तर आधी त्या प्रकरणाचा विस्तार काय आहे मित्रांनो तर प्रकरणाचा विस्तार आहे 149 ते 153 तुम्हाला प्रत्येक कलम थोडक्यात सांगत मी डीपमध्ये आणि डिटेल्समध्ये घेण्याचा का प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला CRPC 149 नोटीस काही 5 मिनिटात संपून टाकला असता विषय परंतु त्याचे जे धागे दोरे जुळलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला डीप कळणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे असो किंवा तुम्ही मग रेग्युलर PSIची असो किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा का असेना तर मित्रांनो हे CRPC चे प्रकरण जे 11 149 ते 153 अशा प्रकारे त्या कलमांचा विस्तार असेल आणि त्या ठिकाणी ती पूर्णपणे शासकीय कारवाई असेल आणि एक प्रतिबंधात्मक काळजी म्हणून घेतलेली असेल आता मित्रांनो हे प्रकरण सविस्तर पाहण्यापूर्वी मी तुम्हाला आपल्या जी काही बॅच विषयी थोडक्यात माहिती सांगत 1 मिनिटासाठी कोणी माझे बांधव असतील डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे असो किंवा रेग्युलर PSIची तयारी करणारे असो त्यांच्यासाठी आपला जो काही असा डीपमध्ये घेतलेला कायदा असेल ते पण डिजिटल बोर्डवर असेल पिक्चर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून असेल कलम लक्षात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त ट्रिक्स दिलेले असतात त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न अडले नडले तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क करू शकता त्याचबरोबर आपला PSI गुरु ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नियमित प्रश्न दिले जातील PSI गुरु हा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर नियमित प्रश्न दिले जातील तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत दिली जाईल लॉ मॅन्युअल मोफत दिली जाईल बेअर ॲक्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील त्याचबरोबर तुम्हाला जे काय आवश्यक असणाऱ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे व्हिडिओ अवेलेबल करून दिले जाईल ते आणि ते फक्त आणि फक्त 1299 या फीजमध्ये ते पण 10 मेपर्यंत मित्रांनो किती 10 मेपर्यंत त्याच्यानंतर फी आपली 1999 वाढलेली असेल हे लक्षात ठेवा त्याचबरोबर एक बाब सांगेन आपलं जे कोणी कंबाईनची तयारी करणारे असेल येणारे ऑक्टोबरची कंबाईन असेल किंवा काय ग्रुप बी असो ग्रुप सी असं किंवा राज्य सेवेच्या अनुषंगाने जे कोणी पूर्वपरीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी आपले GH सब्जेक्ट आहेत राज्यशास्त्र असेल इतिहास असेल सामान्य विज्ञान असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल घेताना सब्जेक्ट तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट 999 असेल तुम्हाला डिस्काउंट देऊन 4000 विषय 999 पण तुम्ही सर्व पॅकेज एकत्र घेण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला 2999 मिळेल ती पण ऑफर फक्त आणि फक्त 10 मेपर्यंत आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण त्याची फी सब्जेक्टची फी 1499 करणार आहोत आणि टोटल फी 4999 करणार आहोत 10 मेच्या आत ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी घ्या अतिशय तुमचा जवळजवळ 80 ते 90% सिलेबस कंबाईन जो काही GH कोर्स आहे ते पूर्ण झालेला आहे तुम्हाला अवेलेबल लेक्चर असतील पुस्तकापेक्षाही कमी खर्चात तुम्हाला आम्ही लेक्चर उपलब्ध करून देतो क्वालिटी क्वांटिटी सर्विस तिन्ही चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी अवश्य दिलेल्या असणार आहेत आणि तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज गेन करा आणि येणाऱ्या कॉम्पिटिशनला फाईट करा तर चला मित्रांनो आपला जो टॉपिक
आपला जो टॉपिक चालू होता त्या टॉपिककडे वळूया. आता मित्रांनो, सीआरपीसी 149 च्या कलम, सीआरपीसी जे काही प्रकरण 11 आहे त्या कलमांचा विस्तार आपण पाहिला. 149 ते 153 त्यामधील कलम 149 काय सांगतो तो आपण सविस्तर पाहणार आहोत. कलम 149 सांगतो मित्रांनो की पोलिसांनी काय केलं पाहिजे, दखलपात्र अपराधास प्रतिबंध केलं पाहिजे. पोलिसांनी दखलपात्र अपराधास प्रतिबंध केलं पाहिजे, अपराधास प्रतिबंध केलं पाहिजे, प्रतिबंध केलं पाहिजे. मग त्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने दखलपात्र अपराधास प्रतिबंध केलं पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेल दखलपात्र म्हणजे काय. तर दखलपात्र म्हणजे काय मित्रांनो, की जिथं पोलीस डायरेक्ट दखल घेऊ शकतात, जसं की व्याख्या कलम 2 मध्ये सी फॉर कॉग्निजिबल याची व्याख्या दिलेली आहे. दखलपात्र म्हणजे काय, कोर्टाच्या वॉरंटाशिवाय अटक करता येऊ शकतात, तपास करता येऊ शकतं, असे काही जे काही अपराध आहेत त्याला दखलपात्र म्हणायचं. पण हे दखलपात्र अपराध तुम्हाला बरेच जणांनी मला काल प्रश्न पण केला, सर दखलपात्र कशाला म्हणायचं. तर दखलपात्र ह्या एका शब्द म्हणजे व्याख्यामध्ये कोर्टाच्या परवानगीशिवाय ह्या व्याख्येत बसणारा शब्द आहे. परंतु जर तुम्ही सीआरपीसीचा जे सीआरपीसीमध्ये दोन अनुसूची आहेत, पहिली जी अनुसूची आहे सीआरपीसीची पहिली अनुसूची, त्या पहिली अनुसूचीमध्ये किती कॉलम आहे मित्रांनो, 6 कॉलम आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर पहिल्या कॉलममध्ये काय असतो, शिक्षा कलम असतो. दुसऱ्या कॉलममध्ये काय असतो, अपराध, अपराध काय केलं, अपराधाचं नाव वगैरे. तिसरा कॉलम काय असतो, त्याला असणारी शिक्षा असते. आणि चौथा कॉलम काय असतो, जो की दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे याचं वर्गीकरण असतं. हा चौथ्या कॉलममध्ये जे जे अपराध दखल, मग आता हे सीआरपीसीची पहिली अनुसूचीमध्ये कोणते अपराध दिलेले आहेत, तर असे अपराध दिलेले आहेत की जे आयपीसीमधले असतील 109 पासूनच्या पुढे. आणि मग चौथा कॉलम काय आहे, तो जामीन आहे का अजामीन आहे. पाचवा कॉलम काय आहे, सॉरी पाचवा कॉलम तो जामीन आहे का, चौथा कॉलम आहे दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे, पाचवा कॉलम आहे तो जामीन आहे का अजामीन आहे, सहावा कॉलम आहे तो कोणत्या कोर्टात चालणारा आहे. असे चौथ्या जो काही सीआरपीसी पहिल्या अनुसूचीमधील चौथा कॉलम काय करतो, तो अपराधाचं वर्गीकरण करतो आयपीसीतल्या. आता आयपीसी सोडून इतर अपराधांचं वर्गीकरण सीआरपीसीची पहिल्याच अनुसूचीच्या शेवटी दिलेली. जर आयपीसी सोडून इतर जर अपराध असतील आणि ज्याला 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल, 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा, मग आजन्म कारावास मृत्यूदंड असेल, तर तो दखलपात्र असेल, अजामीन पात्र असेल आणि सेशन कमिट चालणारा असेल. ओके, आणि तो जर 3 ते 7 वर्षे या दरम्यानच्या अपराधाचा गुन्हा असेल, म्हणजे आयपीसी सोडून इतर कायद्यातील, आणि त्या तिथं मात्र 3 ते 7 वर्षाच्या दरम्यानचा, तर ते मात्र तो सुद्धा दखलपात्र असेल, अजामीन असेल. परंतु तो कुठं चालणार, तालुक्याच्या कोर्टात, JMFC म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट कोर्ट एक. आणि जर तो 3 वर्षाच्या खालील असेल, म्हणजे काय, 3 वर्षाच्या खालील असेल तो अपराध, तर तो अपराध कुठं चाल, तो कसला असणार आहे, अदखल असणार आहे, जामीन असणार आहे. लक्षात ठेवा, अदखल असणार आहे, जामीन असणार आहे, आणि तो कुठं चालणार आहे, तर आपल्या कोणत्याही दंडाधिकारी, म्हणजे दुय्यम दर्जा दंडाधिकारीकडेही चलू शकतो किंवा आपल्या JMFCकडेही चलू शकतो, कोणताही दंडाधिकारी मॅजिस्ट्रेट. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे सुद्धा दखलपात्र अपराध कोणतेही तुमच्या लक्षात आला असं काही विशेष कायद्यामध्ये सुद्धा तरतूद केलेली असते. जसं की हुंडा कायदा असेल, त्याच्यात उल्लेख केलेला तो दखलपात्र अपराध आहे, परंतु त्यात पुन्हा अट घातलेली की पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करता येणार. अशा काही अपवादात्मक गोष्टी असतात, ते त्या विशेष कायद्यात आपण दिलेल्या असेल तर त्या समजून घ्यायच्या. पण दिलेल्या नसतील तर अशा पद्धतीने आपण तो अपराध ठरू शकतो शिक्षेनुसार, की तो कोणत्या कोर्टात चालणार आहे, दखलपात्र आहे का, जामीन आहे का, अजामीन आहे, असं सीआरपीसीच्या फर्स्ट शेड्यूलच्या खाली दिलेलं आहे. असो, ते आयपीसीच्या व्यतिरिक्त अपराध. आता हे दखलपात्र, हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल. अदखल म्हणजे काय, की ज्याची जसं CRPC 155 मध्ये आणि दखल पात्र अपराधाची एफ आय आर CRPC 154 नुसार घेतली जाते. अदखल म्हणजे काय, कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी दखल घ्यायची नाही, मात्र ते 80 नोंदू शकतात. ओके, दखलपात्राची व्याख्या कलम 2 मध्ये सीमध्ये दिलेली आहे. चला, आता सीआरपीसीच्या दखलपात्र अपराधास प्रतिबंध करणं हे 149 नुसार पोलिसांचं काम आहे. त्याचीच एक कारवाई म्हणून पोलीस काय करतात, नोटीस देऊन ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मग. आणि त्याचबरोबर पोलिसांचं दुसरं कार्य काय, नोटीस कशी दिली जाते, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, म्हणजे स्वतः समक्ष दिली जाऊ शकते किंवा मीडियाच्या माध्यमातून दिली जाऊ शकते किंवा घरी नेऊन पत्त्यावर सुद्धा नेली जाऊ शकते, वाचून दाखवली जाऊ शकते, व्हिडिओग्राफिंगच्या माध्यमातूनही दिली जाऊ शकते. आता समजा त्याचबरोबर असा काही अपराध घडणार असेल आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार असेल, तर त्यासाठी 149 नुसार कर्तव्य आहे. कुणाचं कर्तव्य आहे, तर त्या पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे वरिष्ठांना कळवणं की आमच्या भागामध्ये असा असा विषय चालू आहे, कुणाचं आंदोलन असेल, कुणाचा काही विषय असेल, कुणाचे काही वक्तव्य असतील, काही जे काही गोष्टी असतील, कुणाच्या काही कृती असतील,
तो कृतीचा करण्याचं चालू ठेवणार असेल किंवा करणार असेल तर यामुळे काय होऊ शकतं, सुव्यवस्थता बिघडू शकते, असं तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मग काही निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी होतात किंवा काही सणउत्सवाच्या काळात अशा गोष्टी होत असेल. याची काळजी म्हणून 149 नोटीस दिली आता आहे पोलिसांनी, दिल्यानंतर तसं तर काही प्रसंग होऊ शकतो किंवा काय, तर त्या बाबतीत जी काय आहे ती न्यूज किंवा ती खबर किंवा ती सूचना म्हणजे ती काय गोष्ट असेल त्या बाबतीतची खबर वरिष्ठांना कळवणं काय एक प्रकारे गरजेचं आहे. कोणाचं? खालच्या अधिकाऱ्यांचं. समजा तो ठाण्याचा प्रभारी असेल, तो त्याच्या वरिष्ठांना DYSP SP कळवेन, शहरात असेल तो ACP DCP कळवेन, किंवा जे काय समजा तो SP असेल तर तो वर IG साहेबांना किंवा DIG IG साहेबांना किंवा डायरेक्ट DG सुद्धा ते कळवणं गरजेचं राहील. जसं की आता आपण पाहिलं मागच्या काही राजकीय घडामोडी, त्यामध्ये सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला, स्वतः गृहमंत्रालय त्यावर निरीक्षण ठेवत होतं, अशा घडामोडीवर स्वतः अहवाल मागून घेत होतं. जसं की औरंगाबादला रावसाहेबांची सभा झाली असेल किंवा काय झालं असेल, त्याचा अभ्यास करून त्या गोष्टींमुळे काही दखलपात्र काही गोष्टी होऊ शकतात का, दंगल वगैरे, ह्या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी वरिष्ठांना 149 कळवावं लागतं त्या खालच्या पोलिसांना, आणि मग त्यावर वरिष्ठ सुद्धा काम करू शकतात, त्याच्यावर अभ्यास करू शकतात, त्यावर काय कारवाई घ्यायची ते सुद्धा ठरवू शकतात. चला आता 149 समजलं, 150 समजलं, आता 151 151 काय, तर स्थानबद्ध करता येतं पोलिसांना, स्थानबद्ध करता येतं. जर सदर व्यक्ती कोण, सदर व्यक्तीला CRPC 149 नोटीस बजवून सुद्धा सदर व्यक्ती कृती करण्यास थांबत नसेल किंवा कृती करण्यास जारी राहत असेल किंवा समोर कुणाला उत्तेजित करत असेल, तर अशा व्यक्तीला स्थानबद्ध करता येतं. ही शिक्षा म्हणून नाही, प्रिकॉशन म्हणून, लक्षात ठेवा. स्थानबद्ध करता येतं ही शिक्षा म्हणून नाही, तर प्रिकॉशन म्हणून स्थानबद्ध करता येतं. तर हे स्थानबद्ध तर किती दिवसासाठी, आता याच्यामध्ये काय सबसेक्शन आहे, 151 नुसार काय सांगितलं की स्थानबद्ध, पण 151 सपोर्ट कलम जे 2 सांगितलं आहे 24 तासापेक्षा जास्त नाही असं, म्हणजे स्थानबद्ध करत आहे पण 24 तासापेक्षा जास्त नाही. परंतु पुढे ह्या 151(2) पुढे जाऊन हे पण सांगितलं आहे, की जर एखादं प्रोव्हिजन ॲड केलेलं असेल CRPC तर तो अपवाद समजावा. एखादं उपबंध ॲड केलेला असेल तर तो अपवाद समजावा. आणि पुढे जाऊन 151(3) ॲड झाला आहे, त्या 3 30 दिवसांची तरतूद केलेली, लक्षात ठेवा 30 दिवसांची तरतूद केली. ती फक्त महाराष्ट्रासाठी आहे. का महाराष्ट्रासाठी आहे त्याचंसुद्धा मी पुढे जाऊन कारण सांगेन. एक समजून घ्या की स्थानबद्ध पोलिसांना करता, तर समजा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमुळे 2 तणाव निर्माण होणार असेल, दंगल निर्माण होणार असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न घडणार असेल किंवा त्याच्यामुळे दखलपात्र अपराध घडणार असेल किंवा काही चुकीची गोष्टी होणार असेल, तर असा व्यक्ती मोकळा सोडणं घातक असतं सुव्यवस्थेच्या अनुषंगाने. मग अशा व्यक्तीला काय केलं जातं, पोलीस कोर्टाच्या परवानगीशिवाय, कोर्टाच्या परवानगीची आवश्यकता नाही, 24 तासापर्यंत काय करू शकतात, स्थानबद्ध करू शकतात, ताब्यात घेऊ शकतात. ओके, पण 24 तासाच्या पुढे जर ठेवायचं असेल तर त्यांना मग मॅजिस्ट्रेट साहेबांकडे जावं लागतं. मॅजिस्ट्रेट साहेबांना ते कारण द्यावं लागतं, तो अहवाल द्यावा लागतो, तो रिपोर्ट द्यावा लागतो. मॅजिस्ट्रेट साहेबांना पटलं तर मॅजिस्ट्रेट साहेब जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंत काय करू शकतात. मॅजिस्ट्रेट साहेब म्हणजे न्यायदंडाधिकारी, नाही तर तुम्ही म्हणता तहसीलदार का काय, न्यायदंडाधिकारी. तर मॅजिस्ट्रेट साहेब जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंत त्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी चालू करू शकतो किंवा म्हणजे एक प्रकारे स्थानबद्धतेची परवानगी देऊ शकतो, परंतु 30 दिवसांची परवानगी देत असताना एका वेळी जर द्यायचं झालं तर एका वेळी कमाल 15 दिवस देता येईल. एका वेळी कमाल 15 दिवस म्हणजे एका वेळी. तसं ते कितीही वेळी वाढवू शकतात, एका वेळी 7 दिवस देऊ शकतात, पण एका वेळी 15 दिवसापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. पण ते वाढवताना ते जास्तीत जास्त 30 दिवसापर्यंत स्थानबद्धता वाढवू शकतात. आता याची गरज महाराष्ट्राला का पडली मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन, परंतु हा जो काय 151(3) आहे महाराष्ट्रासाठी लागू असेल, लक्षात असू द्या. महाराष्ट्राला त्याची गरज पडली कारण महाराष्ट्रामध्ये खूप काही जातीय दंगली झाल्या, धार्मिक दंगली झाल्या, त्या धार्मिक दंगली रोखण्यासाठी एक कायदा आणणं गरजेचं पडलं 1980, त्याची पुढे स्लाईड आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार. परंतु तत्पूर्वी तुम्ही एकच लक्षात घ्या, 151(1) काय, 149 काय सांगतं, आधी पोलीस नोटीस देते आणि का नोटीस देतोय, काय करतोय, तुमच्या कृतीमुळे काय होऊ शकते याची जाणीव त्या समोरच्या व्यक्तीला दिली जाते. तो काय आरोपी नसतो, गुन्हेगार नसतो, परंतु त्याची कृती समाजाला धोकादायक होऊ शकते म्हणून, सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून त्यांना नोटीस दिली जाते. ओके, आणि त्याचबरोबर 150 आपण आपल्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये किंवा आपल्या हद्दीमध्ये काय परिस्थिती, काय होऊ शकतं या गोष्टीची जाणीव वरिष्ठांना कळवावी लागते 150. मग वरिष्ठ त्यावर अभ्यास करून काही वाटलं तर अतिरिक्त काही प्रोव्हिजन्स किंवा काही तरतुद्या करू शकतात किंवा काही उपाययोजना करू शकतात. आणि 151 काय सांगतोय, सदर व्यक्तीला 151(1) नोटीस देऊनही ऐकलं नाही, जसं की आपण पहा राणा दाम्पत्य वगैरे, कारण त्यांच्या त्या कृतीमुळे एक प्रकारचे काही फौजदारी पात्र किंवा दखलपात्र अपराध सुद्धा होऊ शकत होते, जसं की दंगल होऊ शकत होते, सुव्यवस्था बिघडू शकत होते, किंवा एखाद्याच्या घरी जाऊन म्हणणं सुद्धा एक प्रकारचं गृहअतिक्रमण होऊ शकतं. गृहअतिक्रमण सुद्धा IPC तो अपराध सुद्धा होतो, दखलपात्र अपराध. असे हा दखलपात्र अपराधास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आधी 151(1) नोटीस देतात, ऐकत नाही, वरिष्ठांना कळवलं, वरिष्ठ म्हणे करा स्थानबद्ध 151(1) किंवा स्थानबद्ध
सुद्धा पोलीस करू शकतात, पण स्थानबद्ध 24 तासासाठी. पोलिसांनी 24 तासासाठी घेतल्यानंतर मग पोलीस काय करतात की पोलिसांना वाटतं नाही हा व्यक्ती मोकळा सोडणं धोकादायक आहे, मग मॅजिस्ट्रेटकडून सुद्धा MCR घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल सर हे महाराष्ट्रासाठी काय ऍड केलं, महाराष्ट्राला काय गरज पडली, तर मित्रांनो एक विषय सांगा, 1980 दरम्यान किंवा काय असेल तर भिवंडी असेल, भिवंडी असेल, जळगाव असेल, महाड असेल, तर या ठिकाणी काय केलं होतं, ज्या लोकांमुळे दंगल घडणार आहे, तणावाचं वातावरण निर्माण होणार आहे, तर झालं आहे, ज्या लोकांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे अशा महत्त्वाच्या नेत्यांना म्हणा किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना म्हणा, काय केलं होतं पोलिसांनी CRPC 151 2 नुसार काय केलं होतं, स्थानबद्ध केलं होतं. मग पोलिसांना 151-2 हा स्थानबद्ध जास्तीत जास्त 24 तासांसाठीचाच अधिकार प्राप्त करत होता. 24 तासासाठी त्यांना जे काही महत्त्व, जे काही लोक होते ज्यांच्यामुळे तणाव निर्माण होणार होता किंवा तणाव निर्माण झाला आहे त्यांच्या, त्यामुळे एक कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांना स्थानबद्ध केलं, पण 24 तासापेक्षा जास्त वेळ त्यांना करता येत नव्हतं. आणि त्यांना स्थानबद्ध केल्यानंतर 24 तासाचं होण्यापूर्वी त्यांना सोडून द्यावं लागलं, आणि 24 तास होण्यापूर्वी सोडून दिल्यानंतर ज्या लोकांना स्थानबद्ध केलं होतं त्याच लोकांमुळे पुढं दंगली घडून आल्या. कुठं? भिवंडी, जळगाव असेल, महाड असेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी दंगली घडून आल्या, मग महाराष्ट्राला कुठेतरी गरज वाटायला लागली की अरे यार 151-2 सफिशियंट ठरत नाही, तर आपल्याला 151-3ची गरज आहे. मग हा 151-3 हा कशाने ॲड केला मित्रांनो, तर हा 151-3 ॲड करत असताना त्याच कायद्याला काय नाव दिलं. आता तुम्ही म्हणा सर महाराष्ट्राने कसं काय ॲड केलं, हे तर CRPC मोठा कायदा आहे, देशात लागू होणार कायदा आहे. तर मित्रांनो जे काही फौजदारी कायदे आहेत ते समवर्ती सूचीतले विषय आहेत, समवर्ती सूचीतले. समवर्ती सूची म्हणजे इथं राज्यही कायदा करू शकतो आणि केंद्रही कायदा करू शकतो. ओके, म्हणून राज्याने त्यांच्या काय केलं, समवर्ती सूचीतला जरी विषय असला तरी 151-3 ऍड केला 1980 ला, आणि तो लागू कधी झाला, तो जेव्हा ऍड केला तेव्हापासूनच लागू झाला, 27 ऑगस्ट 1980 पासून लागू झाला, 27 ऑगस्ट 1980 पासून. मग तो कलम 18 प्रमाणे महाराष्ट्र अधिनियम 1980 असेल किंवा 1981 महाराष्ट्र कायदा क्रमांक 7 असेल. आणि त्याच 151-3 ला महाराष्ट्राने काय नाव दिलं होतं, काय नाव दिलं होतं, महाराष्ट्र जातीय समाज विरोधी आणि इतर युघातक कृतींना प्रतिबंध कायदा. मग ह्याने काय केलं, महाराष्ट्र पोलिसांना अधिकार जास्त दिले. काय की एखाद्या व्यक्तीला 151-2 नुसार तुम्ही आधी स्थानबद्ध करून पहा, 24 तासात परिस्थिती निवळली तर ठीक आहे, नाही निवळली तर 151-3 वापर करा. डायरेक्ट वापर करणं चुकीचं राहील. कसं आहे, पोलिसांनी या पोलिसांना जरी अधिकार प्रदान असेल तर पोलिसांनी सिच्युएशननुसार त्या याच्यानुसार वागणं आवश्यक आहे. डायरेक्ट वापर करणं म्हणजे गैरवापर होण्यासारखं होईल. 151-3 नुसार मग मात्र काय केलं की तुम्हाला जे कोर्टाला कारणं पटले, कोर्टाला कारणं पटले तर कोर्ट काय करू शकते, जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंत ही करू शकतं, कोठडी देऊ शकतं किंवा स्थानबद्धतेची परवानगी देऊ शकतं, एकावेळी 15 दिवस जास्तीत जास्त, आणि वाढून द्यायचं म्हणलं तर 30 दिवसापर्यंत. पण कधी कधी ते पण कोर्ट देताना कोर्ट काय सरकारच्या मालकीने चालतं का, सरकारच्या नियंत्रणाखाली चालतं का, तर नाही. कोर्ट हे आपली व्यवस्थित स्वतंत्र ज्युडिशियर पिलर आहे. आणि हे ठिकाणी काय करतं, कोर्ट काय करू शकतं, पोलिसांचा मागणी फेटाळू शकते किंवा मान्यही करू शकते. जर अशा वेळेस दोन्ही वेळेस त्या कोर्टाने दिलेला निर्णय जर सरकारला मान्य होत नसेल किंवा पोलिसांना मान्य होत नसेल किंवा सदर ज्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं त्या व्यक्तीला मान्य होत नसेल, तर दोन्ही व्यक्ती, सरकार असू म्हणजे पोलीस असू, सरकार म्हणजे पोलीस लक्षात घ्या, पोलीस असू नाही तर सरकार असू किंवा तो सदर व्यक्ती असू, हा CRPC 399 प्रमाणे सत्र न्यायालयात काय करू शकतो, अपील करू शकतो. मग ते सत्र न्यायालय काय करू शकतं, खालच्या न्यायालयाने दिलेली स्थानबद्धता कमी करू शकतं, वाढू शकतो, रद्द करू शकतो, ह्या साऱ्या गोष्टी सत्र न्यायालयाला अधिकार आहे पुनरीक्षणाचे. CRPC 399 प्रमाणे सुद्धा अपील करता येते. आता मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो, इंटरव्ह्यूला एखादा प्रश्न विचारलेला आहे आमच्या एका मित्राला, की त्याला विचारलं होतं की एखाद्या नवरा बायकोमध्ये भांडणं झालेले आहे, नवरा बायकोमध्ये भांडणं झालेले आहेत, आणि ती पत्नी रडत रडत येते, आणि तुम्हाला मात्र जो काही कुटुंब हिंसाचार कायदा आहे 2005 तिथं काय सांगितलं की बाबा जी काही जिल्ह्यात नेमलेले दिलासा सेंटर असतील किंवा महिला संरक्षक अधिकारी असतील यांची शिफारस आल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नका, बरोबर आहे ना. पण आता हे ठिकाण मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी आणि एका खेड्यागावातलं प्रकरण आहे. पती पत्नीत भांडणं झाले, पती पत्नीला मारतोय किंवा नशेत मारतोय, आणि ती पत्नी पोलिटिशियनला रडत रडत येते, आणि तिच्या पतीला माहिती की पोलीस मला काहीच करणार नाही, आणि पोलीस मात्र तिच्या त्या पत्नीला म्हणतात ते जिल्ह्याच्या ठिकाणी जा, तिथं दिलासा सेंटर त्यांना भेट, तिथून शिफारस आल्या मग आपण बघू, कोर्टात गुण आदेश आल्या मग आपण बघू. पण त्या बाईला पोलिटिशियनने येताना ती पायपाय चालत आली, तर ती जिल्ह्याच्या ठिकाणी कशी जाणार आहे, तिच्याकडे ना संसाधन आहे ना पैसा, आणि मात्र तिचा नवरा पोलिसांसमोर दमदाटी करतोय, पोलिसांसमोर दमदाटी करतोय, तू आता पोलिटिशियनला आली घरी या, तुला दाखवतो, तुला मारतो, तुला चोपतोच, आणि तिथं शिवीगाळ करतोय.
तर अशा वेळेस तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून काय करू शकता? आता तुम्हाला तर सांगितलंय की दिलासा सेंटर किंवा महिला संरक्षक अधिकारी असं किंवा कोर्टचे आदेश असल्याशिवाय तुम्ही शक्यतो नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. पण मित्रांनो, तिथं मात्र पोलीस 151 ची कारवाई करू शकतात, 149 नुसार नोटीसही देऊ शकतात त्या व्यक्तीला. आणि जर तो जर तसं करत असेल, पोलिसांना जर शक्यता असेल का ह्या हिच्या पतीपासून त्या बाईला धोका होऊ शकतो निर्माण, आणि तिला मारू शकतो, काही होऊ शकतो, घातपात पण होऊ शकतो, तर अशा वेळेस पोलीस 151-2 वापर करू शकतात. तिच्या पतीला 24 तासासाठी सुद्धा ताब्यात घेऊ शकतात वाटलंच तर, मग 151-3 पण 151-2 आधी वापर करावा. ही पण महत्त्वाची कारवाई आहे, हे पोलिसांना बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. आणि परंतु कसं असतं, शक्यतो पतीपत्नीतले भांडणं सकाळी झाले तर संध्याकाळी मिटले जातात, ही भूमिका एक समाजशास्त्रीय अभ्यास आहे. त्याच्यामुळे पोलीस शक्यतो नवरा बायकोच्या भांडणात हस्तक्षेप करताना दिसत नाही. परंतु एखादं क्वचित अपवादात्मक प्रकरण असेल तर याचा वापर होणं आवश्यक असेल 151-2 सुद्धा. चला आता मी तुम्हाला एक IPS अधिकाऱ्यांचा फोटो दिला. मित्रांनो, प्रत्येक वेळेस समाजामध्ये तेढ निर्माण झाला असेल, वाद निर्माण झाला असेल, दंगल निर्माण होत असेल, तणावाची परिस्थिती निर्माण होत असेल, प्रत्येक वेळेस कायदा वापरणं हे योग्यच आहे असं नाही. प्रत्येक वेळेस कायद्यानेच पोलिसांनी चालवा हे योग्य असं नाही. तर कधी कधी सुरेश खोपडे साहेबांसारखे अधिकाऱ्यांसारखी भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता हे सुरेश खोपडे साहेब तुम्हाला दिसत असतील मित्रांनो, अतिशय ऑनेस्ट ऑफिसर आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्याविषयी थोडंसं 2 मिनिटात मी सांगेन. कारण काय, अधिकारी होत असताना नुसतं कायद्याच्या चौकटीत चालणं योग्य नाही, तर त्या ठिकाणी समाजशास्त्रीय अभ्यास असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हे सुरेश खोपडे CPO होते, कुठं, भिवंडीचे. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे भिवंडी हे जे का आहे, ज्यावेळेस मुंबईच्या कामगारांनी, गिरणी कामगारांनी संप केला, त्यावेळेस पूर्ण देशाला कापड पुरवणारं हे भिवंडी शहर आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या भिवंडी शहरात मुस्लिम समाज भरपूर आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही घटना झाली तर ते भिवंडीतील मुस्लिम, हिंदू मुस्लिम दंगली पेटल्या जायच्या. म्हणजे हे आतापासूनचं नव्हतं, स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यापासून होतं, 1960 पासूनचं. आणि दंगली पेटल्या जायच्या, भिवंडीत कंटिन्यू दंगली व्हायच्या. आणि ह्या दंगली होत असताना शांतता कधीच होत नसायच्या. आणि दंगली होत असताना काय व्हायचं की अशा लोकांवर गुन्हे दाखल झालेले असायचे की ज्यांचे लोक ऑलरेडी दंगलीत मेलेले असणार. आणि मग त्यामुळे वातावरण आणखीनच पेटत राहायचं, द्वेषाचं निर्माण राहायचं. मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे तिथं कुठंतरी हे स्वरूप कुठंतरी बदलणं आवश्यक होतं. आणि ज्यावेळेस हे सुरेश खोपडे साहेब ज्यावेळेस तिथं DCP म्हणून काम केलं, तर त्यांनी एक पोलीस अधिकारी म्हणून काम करणं थोडंसं थांबवलं. आणि त्यांनी एक समाजशास्त्रीय अभ्यास केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी दंगली होत असताना, नेहमी पोलिसांचा समज असा असतो की दंगली होत असताना बाहेरचे लोक दंगल घडवून आणतात, बाहेरचे लोक इन्वॉल्व्ह होतात. परंतु त्यांच्या लक्षात आलं या ठिकाणी दंगलीत इन्वॉल्व्ह झालेले 96% लोक तर स्थानिकच आहे. आणि मग या स्थानिक लोकांमध्ये काय नाही, एक प्रकारचा संवाद कमी पडतोय. आणि संवाद नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती अविश्वास निर्माण होतोय, एकमेकांप्रती द्वेष निर्माण होतोय. मित्रांनो, साहजिक आहे रे, आपल्या आईवडिलांची कुठेतरी बांधावरून भांडणं झालेली असेल 1 फुटाच्या जमिनीसाठी, तर त्याच्यानंतर आपण चुलत भाऊसुद्धा एकमेकांसोबत कायमचा अबोल होतो, कायमचा संवाद तुटला जातो. आणि संवाद तुटल्यानंतर आपण एकमेकांना शत्रू वाटायला लागलो, आणि एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतो. मग भारत पाकिस्तानच्या वर आपल्यामध्ये द्वेष निर्माण होतो. हे साऱ्या गोष्टीचा एक समाजशास्त्रीय अभ्यास सुरेश खोपडे साहेबांनी केला. आणि सुरेश खोपडे साहेबांनी भिवंडी या शहरात 1984 सुद्धा खूप मोठी दंगल झाली भिवंडी शहरात. ते 1984 दंगल झाल्यानंतर सुरेश खोपडे साहेबांनी काय केला, त्याचा समाजशास्त्रीय अभ्यास केला. आणि त्यांनी एक कन्सेप्ट राबवला, तो कन्सेप्ट मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे, पुढे नेक्स्ट स्लाइडमध्ये मी घेतलेला आहे. तो कन्सेप्ट म्हणजे मोहल्ला कमिटी. मित्रांनो, मोहल्ला कमिटी काय कन्सेप्ट आहे, तर हा मोहल्ला कमिटी जो कन्सेप्ट आहे, त्यांच्या लक्षात आलं की बाबा दंगलीमध्ये ज्यांची लोकं मेलीत त्यांच्याच पोलिसांकडून गुन्हे दाखल झालेत. आणि दुसरी बाबा असे, पोलिसांनी नुसते कायद्याचा वापर करणं, घासरू दूर असन, ही बाळाचा वापर असेल, CRPC 129 असेल, याने काय होणार आहे, द्वेष संपणार आहे का? तर मग हे तिथं मात्र त्यांना त्या एकमेकांप्रती असणारा द्वेष संपवायचा होता, म्हणून त्यांना संवाद वाढवायचा होता. आणि या ठिकाणी मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, वेगवेगळ्या स्तरातील लोक असो, यांचा संवाद वाढवण्यासाठी त्यांनी मोहल्ला कमिटी स्थापन केली. आणि त्या मोहल्ला कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून एका PSI ठेवलं. म्हणजे किमान दहा हजार लोकांसाठी त्यांनी काय केले, एक मोहल्ला कमिटी स्थापन केली. आणि ह्या मोहल्ला कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून एका किमान PSI सारख्या दर्जाच्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून बनवलं. आणि त्या मोहल्ला कमिटीत समावेश कोणाकोणाचा, सर्व जाती धर्मातील लोकांना त्या मोहल्ला कमिटीत समावेश करून घेतला. मग महिला असन, पत्रकार असन. आणि त्यामुळे काय व्हायचं, दर 15 दिवसाला मोहल्ला कमिटी बसायची. मोहल्ला कमिटी बसल्यानंतर ज्यांचे छोटे छोटे वाद असतील, विवाद असतील, ते मिटून टाकले जायचे. आणि लोकांचा संवाद वाढायला लागला. मित्रांनो, ज्यावेळेस संवाद वाढतो ना, त्यावेळेस परखी व्यक्ती सुद्धा आपली घरातली वाटती, लक्षात ठेवा. त्याचा जात विचारला जात नाही, त्याचे धर्म विचारला जात नाही, ती परखी व्यक्ती सुद्धा आपल्या घरातली वाटायला लागती.
बघा महाराष्ट्रात असे कितीतरी कामगार आहेत, ते राजस्थानी असतील, बिहारी असतील, ते जेव्हा संवाद वाढलेला असतो तेव्हा विश्वास निर्माण होतो आणि विश्वासाने त्याच्या घरातल्या सगळ्या महागड्या गाड्यांच्या बंगल्याच्या चाव्या आपल्या मराठी माणूस देतो. का देतो? कारण त्यांच्यामध्ये निर्माण झालेला संवाद आणि संवादातून निर्माण झालेला विश्वास. हीच समाजशास्त्रीय अभ्यासातून सुरेश खोपडे साहेबांनी हा प्रयोग राबवला आणि हा मोहल्ला कमिटी मित्रांनो एवढी सक्सेस झाली, एवढी सक्सेस झाली. तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं होतं की देशाच्या कानाकोपऱ्यात काही झालं हिंदू मुस्लिम तर भिवंडी पेटायची, परंतु 1990 मुंबईमध्ये दंगल झाल्यानंतर मुंबई पेटली असताना सुद्धा भिवंडीला काही झालं नाही. लक्षात ठेवा, मोहल्ला कमिटी नसते, हा कन्सेप्ट जर राबवला नसता तर 1990 दशकात भिवंडीची काय अवस्था झाली असती. आणि हा कन्सेप्ट एवढा सक्सेस ठरला, राष्ट्रीय पातळीवर याचा विचार केला गेला, दखल घेतली गेली. एवढंच नाही तर घटना तज्ज्ञांनी ही शिफारस केली की भारताचे जे DPSP आहे भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करा हे मोहल्ला कमिटी. राज्य शासनाला एक कर्तव्य आखून द्या राज्य संस्थांना की मोहल्ला कमिटी असली पाहिजे जेणेकरून लोकांचा संवाद वाढेल आणि त्या ठिकाणी त्यांचे वादविवाद कमी होतील. आणि हाच मोहल्ला कमिटीचा कुठे परिपाक म्हणून आपण तंटमुक्ती समितीसुद्धा म्हणू शकतो, परंतु तंटमुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठीच भांडणं होताना दिसतात आपल्याला. पण मोहल्ला कमिटी योग्य होती कारण तिथं अध्यक्ष कोण असायचा? PSI असायचा. पण आपल्या गावाकडे तंटमुक्तीचा अध्यक्षच अध्यक्षपदासाठी भांडणं करताना दिसतो. ही थोडीशी कुठंतरी हे मोहल्ला कमिटी खूप महत्त्वाचं. आणि सुरेश खोपडे साहेबांना मला मी स्वतःचा भाग्य समजतो की मी ह्या व्यक्तींना भेटू शकलो, सुरेश खोपडे साहेबांना भेटू शकलो आणि त्यांचं एक पुस्तक आहे मित्रांनो निश्चितपणे वाचा. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या. आयुष्यात शिक्षण नोकरी एवढंच काही नाही तर एक सामाजिकसुद्धा भान असणं आवश्यक आहे, जाणीव असणं गरजेचं आहे. त्यांचे एक पुस्तक आहे नवी दिशा 18 मावळे शिवशाही, चेहरे नको व्यवस्था बदलूया. तर सुरेश खोपडे साहेबांना मला भेटण्याचं योग राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या इथं त्यांचे एक वैचारिक बैठक चालू होते शिक्षण व्यवस्थेवर आणि त्यावेळेस माझा योग त्यांना भेटण्याचा आला. मग अजय भारस्कर साहेबांच्या माध्यमातून मी त्यांना घरी सोडण्यासाठी गेलो असताना मला जो काही त्यांचा एक तासाची जी काही कंपनी भेटली असेल त्या कंपनीत खूप काही शिकायला भेटलं. आणि अशा व्यक्ती आज निवृत्त झालेला असताना सुद्धा एवढी ताकद ठेवतो, एवढी ऊर्जा ठेवतो की आपल्याला व्यवस्था बदलायची. म्हणून त्यांनी कुडाची शाळासारखे एक प्रकार प्रोजेक्ट राबवतात. त्यांना तरुणांची खूप सुद्धा आवश्यकता आहे आणि निश्चितपणे त्यांच्या त्या चळवळीत सहभाग होणं आवश्यक आहे. मित्रांनो, मी त्यांचा प्रचार करत नाही परंतु त्यांच्या कामाचा प्रचार मात्र निश्चित करेन. त्यांचं काम खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रातली व्यक्ती आहे. निश्चितपणे त्यांच्या कामात सहभागी होऊ शकतो किंवा असे काम आपण समोर आणू शकतो जेणेकरून कोणत्याही जातीचा धर्माचा असू कोणाचे छोटे छोटे प्रश्नावरून मोठे वादविवाद न करता ते एक समंजस्याने मिटवता येऊन एक गुन्हागोविंदाने नांदू शकतो. पोलिसांचं काम हलकं होईन, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहील, कोणत्याही राजकीय अनुषंगाने आपला गैरफायदा होणार नाही ही सुद्धा गोष्ट आपल्याला समजायला सोपी पडेल. चला तर आता आपल्याला पुढे पाहिजे CRPC 152 काय तो सुद्धा महत्त्वाचा आहे. ओके, तर मी नेहमी ट्रिक्स देतो की नाश केला की आपण जसं की 352 सांगितलं होतं अंगावर धावणारा रावण, जर रावण हा कसा असतो, विसंवाहक असतो, असं समजा की सार्वजनिक माल व्यवस्थेचं नुकसान करणारा कोण? रावण. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारा रावण 152. आता इथं पोलिसांना काय अधिकार प्रदान आहे? आता तुमच्या पुढे बस जळताना तुम्हाला दिसत असेल, बस कोणाच्या मालकीची आहे मित्रांनो? सार्वजनिक मालकी ना, सार्वजनिक MSRTC कोणाची? सरकारचीच कंपनी. तर हे सार्वजनिक मालमत्ता आहे, जी महामंडळाची मालमत्ता म्हणजे सरकारची. हे कोणीतरी जंगम मालमत्ता असो किंवा स्थावर मालमत्ता असो कोणी जर त्याचं नुकसान करत असेल, जाळण्याचा प्रयत्न करत असेल, तर मात्र इथं पोलीस त्याला रोखू शकतात, प्रतिबंध करू शकतात आणि त्याच वेळेप्रसंगी अटकही करू शकतात, स्थानबद्धही करू शकतात. ओके, म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची नुकसान होण्यास प्रतिबंध करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होण्यास प्रतिबंध करणं. ओके, नुकसान होण्यास प्रतिबंध करणं हे पोलिसांचं एक प्रकारचं कर्तव्य म्हणा किंवा अधिकार त्यांना प्रदान केलेलं आहे. ते प्रतिबंध करू शकतात, अडवू शकतात, ताब्यातही घेऊ शकतात त्या व्यक्तींना. ओके, आता तुम्ही बघा जंगम मालमत्ता असो किंवा स्थावर मालमत्ता असो, जसं काही तुम्हाला दिसलं रस्ता अडवताना किंवा कुठे बोया चिन्ह हटवताना किंवा हेच भूचिन्ह वगैरे, तर पोलीस काय करतात त्या लोकांना ताब्यात वगैरे घेताना दिसतात आपल्याला. चला 153, आता हे 153 काय? वजन मापे. तुम्ही एक बरेच काही चित्रपट पाहिले असेल, जसं की एक सावचा चित्रपट आहे त्याच्यामध्ये तो IPS अधिकारी स्वतः बॉटल घेऊन जातो आणि त्या पेट्रोल पंपावाल्याला म्हणतो 1 पेट्रोल द्या आणि ती बॉटल अर्धीच भरलेली दिसते. म्हणजे तिथं तो काय करतो, तो पंप लगेच सीज करून टाकतो. म्हणजे एवढे अधिकार असतात का पोलिसांना पंप सीज करण्याचे वगैरे? तर मित्रांनो, जो काही CRPC कलम 153 काय सांगतो की वजन मापे असतील काटे असतील, इथं मात्र जर गफलत होत असेल, बनावट होत असेल, लोकांना लुटलं जात असेल, लुबडलं जात असेल, अशी खबर जर पोलीस ठाणे अमलदार प्राप्त झाली असेल तर पोलीस, आता लक्षात ठेवा इथं जिथं जिथं पोलीस आला त्यामध्ये पोलीस कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी सुद्धा हा पोलीस अधिकारी होता. जसं की महाराष्ट्र पोलीस अधिनियममध्ये शिपाई जो असतो त्याला कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी म्हटले,
याच्यामध्ये मग महाराष्ट्र पोलीस अधिनियममधला जो शिपाईसुद्धा कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी होईल, 21 मधला विशेष पोलीस अधिकारी सुद्धा पोलीस अधिकारी होईल. विशेष पोलीस अधिकारी म्हणजे कोण, की ज्याला एखाद्या विशेष कामासाठी नेमलंय, जसं की गणपती उत्सव असेल, दंगलीची परिस्थिती असेल, मग 18 ते 50 वयोगटातील सुदृढ चांगल्या सचित्र व्यक्तीला ते SP ECP नेमतात, तर तो असू शकतो किंवा ज्यादा पोलीस असू शकतात. हे सारे पोलीस या गटात मोडणारे आहेत. त्याच्यामुळे पोलीस काय काय हे समजून घ्या. पोलीस काय करू शकतात, हे वजन आपण चेक करू शकतात. फ्रॉड आढळले तर जप्त करतील. जप्त केल्यानंतर जप्त करण्याचे अधिकार म्हणजे सीज करण्याचे. आता पेट्रोल पंप काय जप्त करण्याकरता पोलिसांना, तर पोलीस काय करू शकतो, फ्रॉड आढळलं तर सीज करून टाकतील. परंतु सीज केल्यानंतर तो रिपोर्ट मात्र कोणाला द्यावा लागतो, मॅजिस्ट्रेटला, नजदीकच्या दंडाधिकाऱ्यांना द्यावा लागतो, मॅजिस्ट्रेटकडे द्यावा लागतो. ओके, पण मात्र त्या व्यक्तीला अटक करता येईल का पोलिसांना, जे समजा हा पेट्रोल पंप बनावट फेक माप वापरत होता, याला याचा पेट्रोल पंप सीज करता येईल, पण तो रिपोर्ट कोणाला पाठवतो, ते दंडाधिकाऱ्यांना. वजन मापे जप्त करता येतील. जप्त केल्यानंतर रिपोर्ट कोणाला, दंडाधिकाऱ्या. मग यांच्यावर यांना अटक करायची असेल, यांच्यावर कारवाई करायची असेल, तर आय पी सीचं प्रकरण तेरा फोर तराजू. अशा ट्रिक्स माझ्या तुम्हाला नेहमी लेक्चरमध्ये असतात. 13 तिथं जो कलम आहे 264 ते 267, याच्यामध्ये कोर्टाचे फक्त 267 वगळला तर 246 झालं. IPC प्रकरण 13 जो आहे 264 ते 267, याच्यामध्ये 267 वगळला तर 264, 65, 66 हे कसे NC आहेत, म्हणजे कोर्टाच्या परवानगीने त्यासुद्धा आरोपीवर त्या व्यक्तीवर कारवाई पोलिसांना करते. 267 मात्र जे काही खोटे वजन मापे कोणी बनवत असेल, विकत असेल, तर तिथं मात्र पोलीस विना वॉरंटसुद्धा त्याला ताब्यात घेऊ शकतात. IPC प्रकरण 13 त्या व्यक्तीवर कारवाई होईल. मात्र तुर्तास पोलीस जे काय आहे CRPC कलम 153 जे काही वजन मापे आहे ते मात्र जप्त करतील, सीज करतील आणि त्याचा रिपोर्ट दंडाधिकाऱ्यांना पाठवतील. अशा प्रकारे मित्रांनो, जी काही प्रकरण 11 आहे CRPC अतिशय महत्त्वाचं आहे, जे पोलिसांसाठी खूप काही अधिकार प्रदान करतं. कशासाठी करतं, काय पर्पज आहे, तर लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था. त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था ही कायद्याच्या चौकटीत मी तुम्हाला सांगितलं, त्याचबरोबर मी तुम्हाला सामाजिक सलोखा आणि एक सामाजिक संवाद याचं सुद्धा महत्त्व मी तुम्हाला अधोरेखित केलेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी असेल तरच कायदा सुव्यवस्था नांदू शकते, अन्यथा नाही. नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे का, काश्मीरमध्ये किती कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न केला पाठीमागे, परंतु तिथला संवाद मात्र कसा होता, सरकारचा आणि नागरिकांचा कमी असल्यामुळं त्या ठिकाणची परिस्थिती वारंवार दंगलीमध्ये म्हणता येतं किंवा अशांतता म्हणा किंवा त्याला. आता आपली मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपली PSI कायद्याची बॅच कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 98 90 90 43 97. 10 मेपर्यंत 1299 फी आणि त्याच्यानंतर 1999 होणार आहे. जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याच्या बॅचचे वैशिष्ट्य, त्याचबरोबर जे कोण कंबाईनची तयारी करत असतील, नवीन विद्यार्थी असतील, तुमच्या पुस्तकापेक्षाही कमी किमतीच्या दरात 10 मेपर्यंत तुम्हाला 2999 पूर्ण GS सब्जेक्ट अवेलेबल असा. मग तुम्ही राज्य शिवा पूर्व परीक्षेची तयारी करणारे असो किंवा ग्रुप बी ग्रुप सी, ते सगळे तुम्ही इंडिव्हिज्युअलही सब्जेक्ट घेऊ शकता 999, पण कधी 10 मेपर्यंत. 10 मेनंतर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट 1499 झालेला असेल आणि पूर्ण बॅच 5000 झालेली असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॅचविषयी सर्व माहिती असेल. अभिनव भारत ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि @PSIGuru चॅनल सबस्क्राईब करा. @PSIGuru टेलिग्राम चॅनल जॉईन करा. काय अडचण आली तर मला कॉलही करू शकता. धन्यवाद.